सरकारी काम आणि 2 महिने थांब. सामान्य माणसाप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे ह्याला अपवाद नाही. ग्रामीण भागात गेल्या 20-25 वर्षातला तलावातला गाळ कुणी काढायचा, वनखात्यानं की जिल्हा परिषदेनं, ह्यावरून नाणेफेक करावी लागेल की काय, अशी परिस्थिती होती. डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी नाणंच बदललं. लोकसहभागातून नागाव, माणेरे, न्हारेण, उसाटणे, नेवाळी, कुंभारली, कुशिवली, खरड, काकडवाल इथल्या तलावातून आणि बंधाऱ्यातून तब्बल 40,000 ब्रास गाळ काढला. त्याची उंची 10 ते 15 फुटांनी वाढवली. पाण्याची परिस्थितीचा विचार केला तर आताची आणि पूर्वीची त्याच्यात जमीन आसमानचा फरक झालाय. पूर्वी महिलांना मैलोमैल जाऊन पायी जाऊन पाणी मिळत नव्हतं आणि अचानक कधी जरी टँकर यायची, टँकर आली का टँकरच्या पाण्यासाठी महिलांचे झुंबड व्हायची, भांडणं व्हायची. पण आता माने खासदारांनी बोरवेल मारल्या, चांगल्या प्रकारे टाक्या बांधल्या आणि याच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे सध्या आम्हाला पाण्याची व्यवस्था होत आहे. नुसते बंधारे बांधून सोडून दिले होते, त्याची डागडुजी केली की प्रश्न सुटायला अवघड नव्हता. मग चिंचवली, खरड, उसाटणे, काकडवा, कुशिवली, कुंभारली, शेलारपाडा, पाली, चिरड इथल्या बंधाऱ्यांची उंची वाढवली, त्यामुळे एकूण 1,000 कोटी लिटर अतिरिक्त पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली. ज्या भाजीपाल्याला आम्ही कावडीने पाणी घेऊन जायचो तिथे आता आम्ही इलेक्ट्रिक पंप बसवल्यात, हातपंप बसवल्यात आणि त्याच्या मार्फत आम्ही आता शेतीला पाणी पुरवठा करतो. दूरदृष्टीने नियोजन करतो म्हणून प्रेम करतो.